स्टॉप केलं जाग्यावर. सचिन अप्पाजी कोळेकर राहणार कोगनोळी. तिकडं मेंढरं घेऊन आल्या मारलं लांडगा लांडग्यानं पिल्लं बकरं खाल्लं आणि ते आम्ही कापलं. कापल्यानंतर सकाळपर्यंत बापायला नऊच्या दरम्यान आणि बकऱ्याचं मटण द्या म्हणलं. आम्ही त्याला काय ते वीस असेल म्हणून नाही दिलं. मग तिने आम्हाला दिलं नाही म्हणून मारा. तुमचं गाव कुठलं? कोगनोळी तालुका चिकोडी जिल्हा. इकडे मेंढर कुठं आणली होती? मेंढर आम्ही पावसाळ्यात सांगोल्याकडे जातो खाली. बर. आणि आता माग निघाले आमच्या गावात. मारहाण कुठल्या गावात झाली? तिथं पिंपरी खुर्ची. पिंपरी खुर्द. पिंपरी खुर्द मध्ये तुमचं रान आहे? रान नाही आमचं, आम्ही लोकांच्यात बसलो होतो. बर. धर्मा राघू गावडे जिल्हा बेळगाव तालुका चिकोडी. इकडे आपण सांगली भागात मेंढर घेऊन आलो होतो चरण्यासाठी. तिथून पिंपरी गावला मेंढर आली होती आपली. पिंपरी गावात मेंढर आली होती. तिथं रात्री लांडग्यानं हल्ला केला होता आमच्या बकऱ्यावर. ते बकरं आम्ही कापून खायला घेत होतो, खराब टाकून चांगलं खायला घेत होतो. मग ते शेतकरी आला तिथं, म्हटलं आम्हाला मटण द्या. मटण द्या म्हणलं आम्ही, म्हणलं आमची शिकार असत्या ती आम्ही देत नाही. आम्ही लांडग्यानं फाडलेला आहे, आम्ही कुणाला देऊ शकत नाही म्हणलं. ते म्हणलं तुमच्या आईला झवली, तुमच्या आईला हेपली म्हणून शेवा देताना आमचं पोरग म्हणलं का शेवा झालाय, का शेवा झालाय म्हटल्यावर तू गेला आणि 10-15 पोर घेऊन आला. जे आम्हाला सगळ्यांनी दगडं घेतले, ते दगडांनी चालू केलं. त्याने काय कसं काय झालं आणि काय झालं म्हणजे पोरांनी इच्छा नाही आली. ते डायरेक्ट मारा चालू केली. मग एक पोर घरात पळून गेलं. त्या घरात पळून गेलेल्या पोराला बी तिथं लाकडं ठेवली होती तोडून. ती लाकडं घेतली ते चौघांनी त्या पोराला मारा चालू केलं. मारून सगळ्यांनी मारून गेली. म्हणाली तुम्ही इथनं बाहेर पडा या मालकाय राहणार ना, तुम्हाला धावतो म्हणाली. इथं जिथेच गाडतो तुम्हाला मेंढर दोन तीन गाडी घालून नेली. किती मेंढर? सात मेंढर. हो. खांडवा किती मेंढरांचा? खांडवा तरी एक 87 मेंढर खांडवा आहे. 87. आज इथं आटपाडी तालुक्यामध्ये पिंपरी खुर्द हे आटपाडीच्या पूर्वेला असलेल्या गावामध्ये कोल्हापूरचे मेंढपाळ तिथं आलेले होते आणि रात्री तिथं लांडग्याने त्यांचं बकरा मारला आणि लांडग्याने मारलेल्या बकऱ्याचं ते वाटं घाल म्हणून सुखदेव कदम हे त्या पिंपरी गावचे रहिवासी आले. या समाज बांधवांनी त्यांना सांगितलं की हे बकरं कशानं मारलेलं आहे आम्हाला माहीत नाही, या बकऱ्याचं आम्ही वाटं घालू शकत नाही. आणि या मुद्द्यावरनं सुखदेव कदम आणि त्याच्या मेहुणा असे 10-15 जण लोकांनी त्या कुटुंबावर अत्याचार केला, अनाशुंग अशी मारहाण केली, महिला लहान मुलं. ही घटना आम्हाला समजली आणि या तालुक्यातले असंख्य कार्यकर्ते, मी स्वतः, आमच्या तालुक्याचे रासपचे अध्यक्ष लक्ष्मण सरगर, या तालुक्याचे नेते विष्णुपंत अर्जुन, गणेशरावजी भुते, असे असंख्य कार्यकर्ते आम्ही तिथे गेलो असता त्यानंतर सुद्धा त्या सुखदेव कदमला आम्ही बोलवलं पण त्यांनी काय यायची मानसिकता दावली नाही. त्यांच्या मेंढ्या तिथं 7-8 मेंढ्या अजूनही सद्यस्थितीला त्यांनी कोंडून ठेवलेल्या आहेत. मग आता सारे आम्ही तो पॉलिटिशियनला आलेलो आहे. पॉलिटिशियनमध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. त्यांचे 5 बकरी आणि 2 मेंढ्या अशा त्यांनी नेलेल्या आहेत. पण या आटपाड तालुक्यामध्ये अशी कवाच घटना घडलेली नाही. या घटनेचा आम्ही या आटपाड तालुक्याच्या वतीनं तीव्र असा जाहीर निषेध करतो. पोलीस प्रशासनाला विनंती करतो या सामान्य कुटुंबावर जो अन्याय झालाय त्याला न्याय द्यावा आणि आम्हाला या न्यायदेवतेवर विश्वास आहे. या कदंबांना लवकरात लवकर अटक व्हावी हीच आमची या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून